औषधांच्या ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात औषध दुकानदारांनी आज भारत बंदची हाक दिली होती. त्याचबरोबर किरकोळ विक्री रिटेल क्षेत्रात 100% थेट विदेशी गुंतवणुकीला मान्यता देण्याच्या आणि वॉलमार्ट फ्लिपकार्ट कराराच्या विरोधात व्यापाऱ्यांच्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स CAIT या संघटनेनंही भारत बंद पुकारला होता. या बंदमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, राजुरा, घुगुस, चिमूरसह अनेक तालुक्यांचे औषध विक्रेते आणि सर्व व्यापारी सहभागी झाले होते. औषधांच्या ऑनलाईन विक्रीला परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी शड्डू ठोकला होता. आज आमच्या अखिल भारतीय संघटनेतर्फे ऑनलाईनच्या विरोधात आज हा आम्ही बंद पुकारलेला आहे. तर या बंदच्या मागचं प्रयोजन असं आहे की आम्ही इतक्या वर्षापासून व्यवसाय करत आहोत. व्यवसाय करत असताना आम्ही प्रत्येक वेळेला नैतिकतेचं पालन करतो. आमच्या जेव्हा FDA आमच्या इथं येतात, जेव्हा इन्स्पेक्शनसाठी येतात, त्यावेळेला जर त्यांना आपण आमचा फार्मासी दिसला नाही तर ते आमच्या दुकानात सस्पेंशन देतात. या हे लोक इतके कमी मार्जिन कशी देऊ शकतात याविषयी आम्हाला एक साशंकता आहे की मागे FDA ने कारवाई केली असता त्या एक्सपायरी मेडिसिनचे रिपॅकिंग करण्यात आली होती. तर मी जनतेला हेच म्हणतो की जान आहे जहान आहे. आपण हे सगळं काय करतो आपल्या आपल्या जीवासाठीच करतो. आपल्या ट्रीटमेंटसाठी चांगल्या चांगल्या ट्रीटमेंटसाठी आपण पैशाच्याकडे पाहत नाही, चांगला डॉक्टर पाहतो, चांगली मेडिसिन पाहतो. तशी या फसवणूकपासून टाळण्यासाठी हे ग्राहका तुला एक मी संघटनेतर्फे हे करतो, आवाहन करतो की जागो ग्राहक, जागो. तुम्ही या पैशाच्या याच्यात पडू नका आणि आपल्या योग्य औषधी तुम्ही फार्मसीकडून घ्या. एवढी आपल्याला कोण आशा बाळगतो. संपूर्ण देशामध्ये जे ऑनलाईन आणि ई फार्मसीचा जो प्रकार घडतो आहे त्याच्यामुळे त्याचे फायदे कमी आणि तोटे जास्त आहे. एक प्रिस्क्रिप्शन इथे आमच्या नियमाप्रमाणे आम्हाला फार्मसिस्टच्या उपस्थितीमध्ये औषध वितरण करावं लागतं आणि आम्ही काउन्सिलिंग स्वतः करतो. पेशंटला औषधी कशी घ्यायची, काय घ्यायची, याचं सगळं आम्हा फार्मसिस्ट बांधवांना श्रेय जातं. त्याच्यामध्ये चूक होऊ नये, जनतेला कुठला आजार होऊ नये किंवा चुकीच्या पद्धतीने औषधी घेऊ नये आणि त्याचा दुरुपयोग होऊ नये यासाठी आम्ही ऑनलाईन जरी शासनाची चांगली योजना असली तरी औषधासाठी लागू होत नाही. औषधांची ऑनलाईन विक्री होत असल्याच्या निषेधार्थ देशभरातील औषध विक्रेत्यांप्रमाणेच जिल्ह्यातील औषध विक्री दुकानेही आज बंद होती. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या देशातील केमिस्ट व वितरकांच्या सर्वात मोठ्या संघटनेनं औषधांच्या ऑनलाईन विक्रीच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतली आहे. औषधांच्या ऑनलाईन विक्रीला दिलेली परवानगी अथवा ई फार्मसीजना कोणत्याही स्वरूपात कार्य करण्याची मुभा दिली असल्यास त्याचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व केमिस्ट या एक दिवसीय भारत बंदमध्ये सहभागी झाले होते. औषधांच्या ऑनलाईन विक्रीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतील. ई फार्मसीज पोर्टल अथवा इंटरनेटच्या माध्यमातून औषधांची बेकायदेशीर ऑनलाईन विक्री सुरू असून या विक्रीतून औषध कंपन्या सर्रास औषध कायद्यातील तरतुदींचं उल्लंघन करत आहे. ऑनलाईन औषध विक्रीमुळे 8 लाखाहून अधिक केमिस्ट आणि त्यावर अवलंबून असलेली 1 कोटी कुटुंबे, कर्मचारी, पूरक सेवा प्रदात्यांच्या जीवन मरणाचा हा प्रश्न आहे. त्यामुळे हा बंद पुकारण्यात आला आहे. आज राजुरा व्यापारी असोसिएशनतर्फे शासनाच्या ज्या व्यापाराच्या विरोधामध्ये जे काही ध्येयधोरण या चालू सरकारने अवलंबिलेले आहे त्याच्या विरोधामध्ये राजुरा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्यामजी अडानिया, सचिव गणेशजी रेक्कलवार, मी स्वतः जितेंद्र देशकर उपाध्यक्ष, आमचे सहकारी नरेंद्रजी काकडे, किशोरजी गुरु, आमच्या व्यापारी मंडळातील सर्व सन्माननीय सदस्य यांनी आम्ही सकाळपासूनच घोषणाबाजी करत पूर्ण राजुरा व्यापारी मार्केट हे बंद केलेलं आहे. अखिल भारतीय औषधी संघटना म्हणजे AOICD च्या वतीने अखिल भारतीय औषधी संघटनेचा बंद आहे. मित्रांनो, सरकारी केंद्र सरकार तसंच महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून जे ऑनलाईन फार्मसीची मोहीम राबवल्या जात आहे त्याच्या निषेधार्थ आज हा बंद आहे. यामुळे औषधी व्यवसायावर तर एक घातक असा परिणाम होणार आहेच,
त्याच्या व्यतिरिक्त समाजावर सुद्धा याचा फार मोठा घातक परिणाम होणार आहे. विक्रेत्यांचा संप आहे, त्याबद्दल आम्ही तहसीलदार व पोलीस स्टेशन कोरपणा तसेच पोलीस स्टेशन गडचांदूर येथे निवेदनं दिली आणि या बंदला आमचा पूर्णपणे सहभाग असून यात आमचे सर्व केमिस्ट बांधव सहभागी झालेले आहे. आणि या संप हा जो संप केलेला आहे हा आमचा ऑनलाईन औषध विक्रीबाबत असून याला आमचा पूर्णपणे सहभाग आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारनं किरकोळ विक्री रिटेल क्षेत्रात 100% थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिल्यानं व्यापाऱ्यांचे अपरिमित नुकसान होणार असून कोट्यवधी कुटुंबे देशोधडीला लागण्याची भीती आहे. त्याचबरोबर किरकोळ विक्री क्षेत्रातील फ्लिपकार्ट सारख्या भारतीय कंपन्या आता विदेशी कंपन्यांच्या कब्ज्यात जात आहेत. वॉलमार्टने फ्लिपकार्टमधील मोठा हिस्सा खरेदी केला असून त्याद्वारे ही अमेरिकन कंपनी भारतात किरकोळ विक्री क्षेत्रात पदार्पण करत आहे. अशा व्यवहारांमुळेही देशातील व्यापार क्षेत्र धोक्यात येणार असल्यानं व्यापाऱ्यांच्या फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेनंही हा बंद डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट के विरोध में की एक जो डायरेक्ट रिटेलर में आ रहा है जो छोटे छोटे दुकानदारों को इससे फर्क पड़ेगा. एक जो हमारे बेरोजगारी बढ़ेंगी इससे और जो एकदम हमारे पास ये सुविधाएं नहीं है जो विदेशियों के पास है उनके पास कम पैसे का उनके पास इतने पैसे कम ब्याज में उनको धन उपलब्ध हो जाता है और वो सुविधाएं हमारे पास नहीं है. इसके बाद में डायरेक्ट जो ऑनलाइन ऑनलाइन में डायरेक्ट लोगों को पहुँच रहा है तो हमारी जो बेरोजगारी बढ़ रही है. भारतवर्ष में FDI के विरोध में पूरा भारतवर्ष बंद है. हमारी मातृ संस्था कैट उनके तत्वाधान में आज पूरा बहुत सफल तरीके से आयोजन किया गया है. यह विरोध इसलिए है कि जो करीब करीब 50 लाख हमारे जो रिटेलर है या हमारे व्यापारी भाई है वो सीधे तौर पे इस पे उन पे असर होने वाला है और उनसे करीब करीब एक दुकान में 10 लोग हमारे कर्मचारी होते हैं या करीब करीब आप पकड़ लीजिए 5 करोड़ लोग बेरोजगार होने जा रहे हैं ये फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट से. कि किसी भी राज्य का बजट नहीं है, इतना बड़ा वो इन्वेस्टमेंट करने जा रहा है जिससे हमारे सीधे तौर पर हमारे व्यापारियों भाइयों पे असर होगा. उस विरोध में हम आज पूरा भारतवर्ष और चंद्रपुर हमने चैम्बर ऑफ कॉमर्स के अंडर में बंद किया है.